विना शिक्षण उद्धार नाही होणार. शिक्षण दिलंच पाहिजे. आपोआप सगळे प्रश्न सुटतील. लोकच प्रश्न सोडवतील. आपण नीचच आहोत, खालचेच आहोत. जे वर्ष आहेत त्यांचं फक्त आपल्याला ऐकायचं आहे. कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये शिवाजी संभाजी नाव ठेवत नाही. मुद्दाम संभाजी कधी चालले माझ्या बॅगेच्या बागेत आंबा हा काहीतरी मुलगा होईल मला बाद मिळेल. या कार्यक्रमासाठी खास मंचावर उपस्थित आहे माननीय माजी खासदार देवीदासजी पिंगळे, संस्थेचे सचिव नितीन भाऊ ठाकरे ऍडव्होकेट, अध्यक्ष पिंगळे सुनीलजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, लक्ष्मण लांडगे, रमेशराव पिंगळे, डॉक्टर अशोकराव पिंगळे, मान्य पंडितराव पिंगळे, मान्य पांडुरंग पिंगळे, शंकरराव पिंगळे, विक्रम कराळे, रामदास अप्पा पिंगळे, तानाजी पिंगळे, गोकुळ काकड, सुनीताताई पिंगळे, निवृत्तीमा महाले, पंढरीनाथ पिंगळे, सुरेश पिंगळे, दामोदरराव मानकर, अनिल काकड, विष्णुपंत महेश मुने, पंडितराव खोडे ॲडव्होकेट बसे, माझ्या बांधवांनो, भगिनी मातानो आणि विशेषतः बालमित्रांनो आणि शिक्षक वर्ग भगिनी बांधव, मी आपला आभारी आहे की अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला तुम्ही मला आमंत्रित केलं. आज कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस आणि ही संस्था 1982 सालापासून समाज दिन म्हणून साजरा करते आहे आणि या निमित्तानं या समाजासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व कर्मवीर समाजसुधारक जे आहेत त्यांना मी आज मनापासून विनम्र अभिवादन करतो. राज्यातील खरं तर एक दुसऱ्या क्रमांकाची ही संस्था. पहिली मला फक्त की कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था ज्याचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहे, पण त्याच्यानंतर एवढी मोठी संस्था जी आहे राज्यातली ती आपल्या नाशिक जिल्ह्यात आहे आणि नाशिक जिल्ह्यातले त्यावेळेचे जे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी ही संस्था मोठी केली ही खरोखर तुमच्या आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, इंदूरचे होळकर, धार संस्थानचे उदाजी श्रीमंत उदाजी पवार महाराज ह्या सगळ्यांनी जे आहे अनेकांनी शिक्षणाच्या संदर्भातला विचार केवळ मांडला नाही तर त्याच्यामध्ये सक्रिय भाग घेतला. आणि मग सत्यशोधक समाजाचा हा विचार जो महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांनी मांडला तो पुढे नेला. महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आणि विना शिक्षण उद्धार नाही होणार. शिक्षण दिलंच पाहिजे. आपोआप सगळे प्रश्न सुटतील. लोकच प्रश्न सोडवतील जर त्यांना शिक्षण असलं तर. पण अंधश्रद्धेतच जर ते गुंफलेले असतील. आपण नीचच आहोत, खालचेच आहोत. जे वर्षे आहेत त्यांचं फक्त आपल्याला ऐकायचं आहे. कारण 200 वर्षापूर्वी उच्चवर्णीय ब्राह्मणांवर टीका करत नाही पण ब्राह्मण वर्ग सोडल्यात तुम्ही आम्ही सगळे शूद्र, त्याच्यानंतर मग अतिशूद्र. आणि शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गाच्या फक्त पुरुषांना, महिलांना सुद्धा नाही. म्हणजे केवळ 1.5% जी संख्या आहे त्याच्यापुरते शिक्षण मर्यादित होत. आणि ते जर तसं असेल आणि शिक्षण जर नसेल
आपली जमीन कुठची, आपलं गाव कुठचं, आपलं घर कुठचं, आपला नियम काय, आपला अधिकार काय, काहीच माहिती नाही ना. तक्रार लिहिणारा तोच, घेऊन घेणारा तोच, कोर्टात जाणारा तोच, सगळे ते आणि निर्णय देणारा न्यायाधीश तो तोच. आपल्याला काही कळतच ना, आपलं का नाव वकील आहे, कोणी आपला माणूस ना हुशार आहे ना आपला माणूस कोण शिकलेला आहे, सगळेच आपण त्याला वाचा फोडली. महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराजांनी प्रचंड उमेदीनं त्याला साथ दिली. आणि आपल्या संस्थेच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेला ही सगळी मंडळी जी आहे काम करत होती, रावसाहेब थोरात असतील, कर्मवीर काकासाहेब भोवाळ, भाऊसाहेब हिरे, कर्मवीर जी आर भोसले, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर गणपतराव दादा मोरे, हे सगळ्यांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्यांच्या पाठीमागे माहिती मी जी काही कथा ऐकली की नाशिकमध्ये या सगळ्यांचं ज्या मुलांना ज्या आहे जेवू घालण्यासाठी घरातल्या आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्या भाकरी थापायच्या आणि जेवू घालायच्या. काही लोकांनी त्याला सुद्धा विरोध केला की हे बंद करा. आणि अशा वेळा कोल्हापूरवरून महाराज आले शाहू महाराज आणि उभे कोज माईचा लाल या संस्थेला नख लावतो, बंद करतो, विरोध करतो आणि पुढे जा असा आवाज केला. पण पुढे आपल्याला सगळी जी आहे कथा माहिती आहे, मी परत परत ते सांगणार. 10,000 अधिक म्हणजे कर्मचारी आहेत, शिक्षक होते, 2,00,000 अधिक इतर 800 होते. झटपट सगळे मोकळे होतील ना कर्ज. आता असं आहे काही लोक म्हणतात तुम्ही इकडे गेले तिकडे, कुठेही गेलो तरी फुले शाहू आंबेडकर छत्रपती यांचा वारसा आम्ही सोडणार नाही. मग अशोक रावांनी सांगितलं ते मला चांगलं वाटलं तुम्ही ते ऐकून. संभाजी भिडे नाही त्याचं नाव मनोहर कुलकर्णी, पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खरं म्हणजे ब्राह्मण समाजाने वाईट वाटून कुठच्याही ब्राह्मण घरामध्ये शिवाजी संभाजी नाव ठेवत नाही. मुद्दाम संभाजी आणि आता ते चालले माझ्या बॅगेत या बागेत आंबा हा काहीतरी मुलगा होईल. कशाला तुम्ही मेडिकल कॉलेज चालवता राह, काही कधी महात्मा फुल्यांवर, कधी महात्मा गांधींवर, कधी कुणावर कुणा कुणा याच दमडीच सुद्धा योगदान नाही. काय अधिकार आहे विरोध करायचा? तुम्ही आम्ही सगळ्यांनी इतिहास मोडणारे जे होते कोणी असतील त्यांच्या विरुद्ध तुम्हाला उभं राहावं, कारण जोपर्यंत आपला इतिहास आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपण भविष्याकडे पाहू शकत नाही. आपला इतिहास काय, आपली विरासत काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून राज्य क्रांतिकारकांपासून तर समाज क्रांतिकारकांपासून ही आपली विरासत आहे. ती सोडता कामा कोणी कुठेही राहा, परंतु यांचा आदर सत्ता सांभाळायला पाहिजे. आम्ही सरकार व्यवस्थापन झाले का लोकांनी म्हणत काय, मी तर उत्तर दिलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं सत्तेविना सर्व कला झाल्या अवकळा. सत्ता असेल तर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही समाजासाठी करू शकता, नाही तुम्ही किती तुमच्या अंगामध्ये कला म्हणजे कला असतील त्यात अवकळा. बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं शिकार सत्तेत सामील, बाबासाहेब सत्तेत सामील झाले म्हणून संविधान तुम्हाला पाहिजे ते निर्माण झालं, तेच नसते तर विचार आज सुद्धा जे आहे या सरकार म्हणतो. आता 12,000 कोटी रुपये 10,00,000 घर ओबीसी साठी बनवायचं ठरवलं 3 वर्षात, त्याच्यात आपल्या मराठा समाजाची कुणबी सुद्धा आहे, कुणबी मराठा सुद्धा आहे. गरीब
आपल्याला वाटतं आपण इथं बसलो, पण आपल्या पाठीमागे करोडो लोक आहेत की त्यांना अंगावर घालायला कपडा सुद्धा नाही, घरावर पत्रा सुद्धा नाही. या सगळ्या लोकांना आपण हे पैसे देणार, 1,20,000 रुपये, 20,000 प्रत्येक. आणि जर जमीन नसेल, स्वतःच मुर्ग तुर्ग झोपड नसेल, तर 50,000 रुपये सावित्रीबाई फुले घर जमीन खरेदी योजनेतून देणार, ते पण देणार. तुम्ही कार्यकर्त्यांनी याचा प्रचार प्रसार करून उपयोग करून घेतला पाहिजे. गावा आपल्या गोर गरिबांसाठी काल मी जाहीर केला आमचा प्रचार, माझ्याकडे ते गणपती येत आहेत, डॉक्टर आंबेडकरांची जयंती येत आहे, नंतर दिवाळी येत आहे, या ठिकाणी जे आहे आनंदाचा शिधा तो सुद्धा द्यायचा. महागाईने तेवढं काय काढणार अशा वेळेला 100 रुपयाचे पत्र घ्यायचे आणि जवळजवळ 225 रुपयावर ते सामान जे आहे द्यायचं. आणि किती लोकांना द्यायचं? 1,70,00,000 काल म्हणजे जवळ 11 कोटी लोकांना. ही सगळी कामं जी आहेत हे आपण करू शकतो. हे अनुदान शासन आपल्या दारे ह्याच्यातून अजित दादा किंवा मुख्यमंत्री वगैरे देतात, अनेक योजना त्या तिथल्या तिथे ज्या आहेत पार पडतायत, मदत करतायत. तुम्ही त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. तर निवडणुकीच्या वेळेला काय करायचं तुम्ही करा. शासनाच्या सगळ्या ज्या योजना असतील त्याचा फायदा जो आहे आपण आता आपल्या गोर आपल्या संस्थेला आपल्या गोरगरीब जनतेला आपण ते करून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी ते असं आहे की त्यांनी केलं म्हणून आमची बात नाही. असं आहे आम्ही काय आमच्या खिशातून पैसे देत, तुमच्याकडून आलेला टॅक्स असतो, आम्ही ते तुमच्यावर मेहरबानी करीत नाही. आणि तो चोरा आमच्या सारखा कोणी आम्ही नाही. आणि म्हणून गोरगरीब गरीब विद्यार्थी हा केंद्रबंधू म्हणून तुम्ही जे काम करता त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे जे आपली ज्यांची ज्यांच्या प्रतिमा आपण लावल्यात त्यांना तर मी वंदन करतो. त्याच्यानंतर असंख्य आपल्यासारखे लोक उत्तम काम करीत राहा आणि उत्तम शिक्षण सगळ्या या मुलाबाळांना घ्या. यातूनच कदाचित कित्येक लोक पायलट होणार, किती डॉक्टर सुटतील, किती नासामध्ये जातील. आता चंद्रयान तिकडे गेलेलं काय व्हा, पुढे ह्या चंद्रयानातून सुद्धा काही मुलं जातील, मुली जातील. हा काही तुमच्या मंत्री होतील, काही मुख्यमंत्री, काय सांगावं, कोणी प्रधानमंत्री सुद्धा होईल ना. पण कधी शिक्षण चांगलं घेतल्यानंतर, आणि म्हणून शिक्षण देणाऱ्या सर्व जे प्राध्यापक वर्ग असतील, शिक्षक वर्ग असतील, त्यांना सुद्धा वंदन करतो. कारण मला सुद्धा तुमच्यासारख्या एका महिने पहिला शिक्षकांनी ज्या शिक्षिकेने प्रायमरी शाळेमध्ये अगदी कपड्यापासून पुस्तकापासून बोलायचं कसं, भाषण करायचं कसं सगळं शिकवलं त्या शिक्षिकेचं नाव अण्णा बहन पेनकर. 100 वर्षाच्या आम्ही कधी विसरू शकत नाही. त्याच्यापेक्षा जे आहे माता पिता असतात तरी कोण, म्हणून तर गुरुदेव त्यांना वंदन आपण जे करतो त्याचं कारण हे आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.